जुन्नर आंबेगाव तालुक्याचे भाग्य विधाते स्वर्गीय माजी खासदार निवृत्तीचे शेतकर यांनी जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने हरित क्रांती आणली. शिरोली बुद्रुक गावचं भूषण यांची आज 30 ऑगस्ट जयंती दरवर्षीप्रमाणे त्यांच्या निवासस्थानी ही साजरी केली जाते. विघ्नहर कारखाना संस्थापक आणि गावचे शैक्षणिक राजकीय सामाजिक सर्व प्रगती करणारे हे असे युगपुरुष म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शेडबाबांची आज जयंती. विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेडकर, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, सर्व पदाधिकारी मंडळी आणि या निमित्ताने माजी खासदार निवृत्ती सेठ नामदेव शेडकर प्रतिष्ठान व न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बुद्रुक यांच्या वतीने गेल्या 4 वर्षापासून त्यांच्या स्मृतींचं जतन व्हावं या उद्देशाने वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन करण्याचं ठरवण्यात आलं आणि त्याला तालुक्यामधून भरपूर असा प्रतिसाद मिळाला. परंतु आपण पाहतो गेल्या 1.5 वर्षामध्ये या कोरोनाच्या महामारीमुळे सगळं जगच त्याच्या सावटाखाली आलेलं आहे आणि म्हणून मागील वर्षी या स्पर्धांमध्ये खंड पडला. परंतु दादांनी थोडासा असा विचार केला की आता इतर थोडीफार कामं चालू आहेत आणि मुलांचं देखील हे वक्तृत्व स्पर्धा ज्या आहेत ह्या जर आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये जर घेतल्या तर त्यांच्या देखील विचारांना चालना मिळेल. आपल्या शेठबाबांचं देखील जे कार्य आहे हे थोडंसं त्या निमित्ताने समाजापुढे येते, मुलांना देखील माहीत होतंय, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून यावर्षी पुन्हा ऑनलाईन स्वरूपामध्ये या स्पर्धा आयोजित करण्याचं नियोजन करण्यात आलं आणि त्यानुसार स्पर्धा आयोजित केल्या. त्या आयोजित करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मार्गदर्शन सत्यशील दादा शेडकर चेअरमन विघ्नहर सहकारी साखर कारखाना आणि आयोजन विद्यालयाकडे दिल्यामुळे विद्यालयाचे मुख्याध्यापक थोरवे सर, गायकवाड मॅडम, अय्यर सर आणि व्हीएम डुमरे सर यांनी त्याप्रमाणे नियोजन करून दादांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामधील विविध शाळांपर्यंत संपर्क केला आणि विद्यार्थ्यांचा सहभाग या दोन्ही गटांमधून झालेला आहे. यापैकी लहान गटामध्ये 5वी ते 7वी हा लहान गट याच्यामध्ये 38 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि 8वी ते 10वी या मोठ्या गटामध्ये 46 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. असे एकूण चालू वर्षी 84 विद्यार्थी सहभागी झालेले होते. या 84 विद्यार्थ्यांच्या स्पर्धेचं परीक्षण करण्यासाठी व्ही जी राऊत मॅडम आणि डी एम डुमरे मॅडम, सावंत मॅडम यांनी मोठ्या गटाचं परीक्षण केलेलं आहे आणि हे 26 तारखेला त्यांनी विद्यालयामध्ये येऊन त्यांच्या सगळ्यांचे व्हिडिओ पाहून, रेकॉर्डिंग ऐकून परीक्षण केलेलं आहे. आणि ह्या ज्या सर्व स्पर्धा झालेल्या आहेत ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचं पालन करून ह्या करण्यात आलेल्या आहेत आणि आजचा कार्यक्रम देखील आपण त्याच पद्धतीने कोरोनाच्या शासनाच्या आणि आरोग्य विभागाच्या सर्व नियमांचं पालन करून हा आयोजित केलेला आहे. तर यामध्ये बक्षीसपात्र विद्यार्थी जे ठरलेले आहेत लहान गटामधून प्रथम 3 क्रमांक आणि 4th उत्तेजनार्थ आणि मोठ्या गटामधून 4 क्रमांक, हे 4 क्रमांक प्रथम मी सांगतो. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 84 विद्यार्थ्यांचं या प्रतिष्ठानच्या वतीने आणि विद्यालयाच्या वतीने प्रथमतः मी स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि जे प्रथम क्रमांक प्राप्त झालेले विद्यार्थी आहेत ते आहेत लहान गटामधील कुमारी वैभवी फत्तेसिंह आहेर, गाडगे महाराज विद्यालय ओतूर. तिचा विषय होता संगणक उद्याच्या भविष्याची नांदी, प्रथम क्रमांक आहे. दुसरा क्रमांक आहे ओम बाळासाहेब आरोटे, चैतन्य विद्यालय ओतूर. याचा विषय होता बंद शाळेतील शिक्षण, द्वितीय क्रमांक आहे. कुमारी मानसी भाऊसाहेब कळंबे, राप सबनीस विद्या मंदिर नारायणगाव, महागाई एक गंभीर समस्या हा विषय होता, तृतीय क्रमांक आहे. आणि तेजस्वी गणेश बेळे, शंकरराव मुट्टे पाटील विद्यालय जुन्नर, बंद शाळेतील शिक्षण हा तिचा विषय होता,
उत्तेजनार्थ पारितोषिक आहे। असे हे लहान गटातील चार यशस्वी विद्यार्थी। मोठ्या गटामध्ये 8वी ते 10वी मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी आत्मजा आनंद सराईकर, आनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल नारायणगाव या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। तिचा विषय आहे श्री जन्मा तुझी ही कहानी। समर्थ विक्रम धमाले, न्यू इंग्लिश स्कूल सिरोली बुद्रुक, आजच्या युवा पिढी पुढील आव्हाने या विषयाने त्यांनी द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे। समृद्धी शैलेश गुट्टे, शंकरराव गुट्टे पाटील विद्यालय जुन्नर, ऑनलाईन शिक्षण फायदा की तोटा या विषयानुसार त्यांनी तृतीय क्रमांक मिळवलेला आहे। आणि श्रावणी कैलास भुले, कुलस्वामी माध्यमिक विद्यालय वडज, श्री जन्मा तुझी ही कहानी हा विषय होता, उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवलेला आहे। असं या दोन्ही गटामधील ही यशस्वी 8 विद्यार्थी आहेत। परीक्षकांनी योग्य पद्धतीने परीक्षण करून हे नंबर काढलेले आहे आणि आजच्या दिवशी त्यांचा या ठिकाणी प्रशस्तीपत्रक स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यापैकी दोन्ही गटामधील प्रथम क्रमांकाचे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांचं वक्तृत्व ऐकण्याची संधी आपल्याला दादांनी उपलब्ध करून दिलेली आहे। यानंतर प्रथम क्रमांकाचे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांचं वक्तृत्व आपल्याला ऐकता येईल। यापैकीचा लहान गटातील विद्यार्थी आहे गाडगे महाराज विद्यालय वतूर या विद्यालयातील वैभवी सत्यसिंह आहेत। विषय आहे संगणक उद्याच्या भविष्याची नांदी। ऑनलाईन स्पर्धा असल्यामुळे आपण सगळेजण ऐकू शकलो नाही, तर या निमित्ताने आपल्याला प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थिनीचं वक्तृत्व ऐकता येईल। प्रथमतः या विद्यार्थिनीचं आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन। माझे नाव वैभवी पत्तेसिंग आहे, इयत्ता 6वी। माझ्या शाळेचे नाव गाडगे महाराज विद्यालय होतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। रसिक श्रोते हो नमस्कार। सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग, स्पर्धेचे आयोजक व स्पर्धेचे परीक्षक यांना माझे त्रिवार वंदन। आज मी संगणक उद्याच्या भविष्याची नांदी या विषयावर बोलणार आहे। आजच्या संगणकाचा शोध 19व्या शतकात चार्ल्स बॅबॉज यांनी लावला, की जो आजच्या आधुनिक संगणकाचा पाया आहे। असे म्हटले जाते की गरज ही शोधाची जननी आहे। आज आपण वापरतो त्या संगणकाचा शोध गणितीय क्रिया अधिक जलद व बिनचूक करण्याच्या आवश्यकतेतून लागला। आजचा गायक या संगणकामध्ये गरजेनुरूप अनेक बदल झाले आणि संगणक अपडेट होत राहिला आणि भविष्यातही गरजेनुरूप याचे रूप स्वरूप बदलत राहील। आज प्रत्येकाच्या मुखात एकच वाक्य असते, सत्याचे युग हे संगणकाचे युग आहे। याचा प्रत्यय आपल्याला मागील वर्षापासून कोविड-19 मुळे आलाय। या संगणकाने आपल्या जीवनातील बऱ्याच क्षेत्रामध्ये प्रवेश केलाय। आपल्या दैनंदिन कामात या संगणकाची उपयुक्तता दिवसेंदिवस वाढत आहे। विजेच्या बिलापासून तर बस ट्रेनच्या तिकिटापर्यंत सर्व कामे संगणकामार्फतच केली जातात।
बघूया, हे स्वप्न सत्यात उतरवूया। आजच्या कोरोनाच्या काळात असेच म्हणावेसे वाटते की घरात बसूनही सारे जग बघणार, घरात बसूनही सारे जग बघणार, व्यवहार सारे झटपट करणार, व्यवहार सारे झटपट करणार। धन्यवाद। यानंतर मोठ्या गटातील 8वी ते 10वी अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल नारायणगाव या विद्यालयातील विद्यार्थिनी आत्मजा आनंद सराईकर हिने मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। तिचा विषय होता श्री जन्मा तुझी ही कहानी। प्रथमतः आपणा सर्वांच्या वतीने या विद्यार्थिनीचं हार्दिक अभिनंदन। आणि ही आता आपल्या सर्वांना तिच्या या विषयावरती श्री जन्मा तुझी ही कहानी केलेलं वक्तृत्व आपल्या पुढे सादर करते। Tears in your eyes, loving heart is your glory. Oh woman, this is all your story. Yes, women have loving and caring heart, and no person in this world will disagree with it. But why the tears are always related with women? Is shedding of tears a sign of weakness and indirectly stating that women are helpless, downtrodden and weakling of the society? From ancient times, women have contributed equally with men. The progress of mankind is not solely rested on the shoulder of men. Women have contributed equally for all long history years. But still, womanhood was tested in the past and is continually tested in the present too. My question is, why is it so? Why women have to prove herself at every step? Why men and women still not considered equal? Honorable judges and my dear friends, myself Atmaja Anand Saraika from Standard 10, from Sri Anantara Kulkarni English Medium School, Narayanagaon. I am here today to speak on womanhood, your story, that is status of women in society. For most of the history, anonymous was a woman. This prominent quote by Virginia Woolf effectively encapsulated the status of women in society for decades. In this male-dominant society, it is almost impossible for women to have their own rights, a voice of their own. Why even today the birth of a boy is considered more desirable and is welcomed with a greater delight and joy than that of a girl? The position of women in a family is lowered if she gives birth to a female child. On the other hand, producing sons is considered as a great achievement. In spite of changing conditions, with daughters increasingly becoming educated and earning members of the family, this orthodox attitude still persists. The investigation of the status of Indian women to be completed has to be traced back to the ancient period of Indian civilizations. As per the study by scholars, the status of women in Vedic age was much better than one can ordinarily expect in Hindu society. Girls were educated like boys. Women enjoyed much freedom and took part in political life. Child marriages were not in vogue. Widows were allowed to remarry, so the social practice of sati was unknown. Divorce was also permitted, but the main disability for women lay in the property rights, as they could neither hold nor inherit property. During the sutras and the epic age, the condition of women started deteriorating considerably due to the arrival of Aryans. The Aryans opposed and prohibited widow remarriage. The religious and social status of the women lowered. By 700 AD, Manu, the supreme lawgiver of Hindu society, stated that women deserved no independence. The lifestyle in general of women started deteriorating considerably due to the influence of Muslim conquerors. Girls were not able to take education as schools were only for boys. Though only a few Muslim women like Razia Sultan, Noor Jahan, Jahan Ara, Chand Bibi attained a higher political and social status, but women in general were illiterate. At the advent of British rule, the condition of women was at its lowest ebb. Literacy among women was considered as a source of moral danger. Devadasi Pratha was common almost in all the Hindu temples. The British rule made many efforts for the upliftment of women. During the 19th century, various Indian social reformers like Rajaram Mohan Roy, Mahatma Jyotiba Phule, Pandit Ishwar Chand Vidyasagar made efforts to be legal measures and establish educational institutions to eradicate the evils. Through the efforts of Mahatma Gandhi, women were brought into active participation of political leadership. The independence of the country brought radical change in the condition of women.
along with political freedom came economical and social rights for women. Women now have equal share in ancestral property. Education and employment opportunities for them have been extended, and today they can enter higher civil services and professions without any legal discrimination. Though the position of women is changing, but the older attitudes and prejudices still persist. The attitude of men towards women has not changed. On one hand, they are considered as the highest embodiment of purity and power, a symbol of religiousness and spirituality. On the other hand, they are considered essentially as weak and dependent creatures which require permanent protection and guidance. Though the changes are considerable in urban areas, the rural areas continue to remain unchanged. Women have got rights and freedom in the constitution, but in reality, the leadership of a woman is not widely accepted by the society. So only a few women leaders like Ahillyabai Holkar, Rani Lakshmi Bai, Sarojini Naidu, Captain Lakshmi, Indira Gandhi, Pratibha Thai Patil can be reminded. Similarly in sports, only a few sportswomen like Mary Kom, Sania Mirza, PV Sindhu, Mirabai Chanu got a chance to play for our country. But they made best of this opportunity, became successful and made our country feel proud. What does this show? If our society gives a fair chance to the women and believe in their ability, they will never let us down. The best thermometer of the progress of the nation is its treatment towards its women. There is no chance for the welfare of the world unless the condition of women is improved. These are words of Swami Vivekananda. Slowly, women are emerging as much stronger physical, mental, social and economical personalities day by day. This journey has just begun and will continue in the future too. I would like to conclude my speech with the following lines. Dreams in your eyes, loving heart is your glory. Dreams in your eyes, loving heart is your glory. Determination in mind will bring success to your story. Thank you.